पवार साहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता 2.5 वर्ष असल्यासारखे होते आणि तेव्हा असताना त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधी एकही शब्द बोलले नाही। आमच्या विरोधकांना जरा झोप उडेल असं काहीतरी बोलावं या स्तुत्य हेतूने तुमच्या समोर मी आलेलो आहे। सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ता गेल्याने नैराश्य आलंय, निराश झालेले आणि त्यामुळे जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत, प्रयत्न करतायत। सध्या प्रश्न जो चाललाय, पहिला प्रश्न आहे मी जो हाताळणार आहे तो सीमा प्रश्न संबंधी। देशाचे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधी एक धक्कादायक वक्तव्य ते बोलले, ते वाचून दाखवतो। बेळगाव कारवार महाराष्ट्रात पाहिजे असल्यास त्या बदल्यात महाराष्ट्रातील काही गावे कर्नाटकास द्यावी, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य काही काळ टीव्हीवर चाललं, बहुतांशी चॅनलवर, नंतर गायब झालं। काय झालं मला माहित नाही, पण झालं। माननीय पवार साहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता 2.5 वर्ष असल्यासारखे होते आणि तेव्हा असताना त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधी एकही शब्द बोलले नाही आणि तसं काय केलं नाही। बेळगाव कारवार हा सीमा भाग महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रश्न केले नाही। आता मात्र विरोधी पक्षात गेल्यानंतर रोज काहीतरी बोलावं असं वाटतं। आता संजय राऊत कमी झाला आणि पवार साहेब रोज बोलायला लागले। पवार साहेब तुमचं काही मत असो, पण या महाराष्ट्राचं मत, महाराष्ट्रातील एकही इंच जागा कर्नाटक काय कुठल्या राज्याला देऊ नये असं आमचं ठाम मत आहे आणि भारतीय जनता पक्षाचं पण तेच मत आहे, ठाम मत। त्यामुळे तुमच्या मताला नंतर पक्षाने हे टीव्हीवरचं तुमचं हे वक्तव्य काढून टाकलं ती गोष्ट वेगळी आहे, पण पवार साहेब या वयात महाराष्ट्राबद्दल काय योगदान आहे महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, पण आपण महाराष्ट्राच्या भागाबद्दल चर्चा करायस हरकत नाही, हे तरी अशा प्रकारचं बोलू नये असं मला वाटतं। बरेच जण सध्या सीमा भागाबद्दल बोलतात सत्तेवरून गेल्यावर। माननीय बाळासाहेब असताना सुरुवातीलाच बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र व्हावून एक आंदोलन झालं, माईमला त्याच्या लाठीचार्ज झाला, बराच हे झालं, बरीच बळी गेले। त्यावेळी उद्धव ठाकरे नव्हते, आदित्य तर नव्हतेच नव्हते, या सीमा भागाशी आणि उद्धव ठाकरे तसं काही आंदोलन आणि उद्धव ठाकरेचा संबंध नाही, काही संबंध नाही। आले, पाहिलं, भाग घेतला, हे शिवसेनेच्या 56 वर्षाच्या इतिहासात काही योगदान नाही। मराठी माणसावर कुठे अन्याय होतोय, दंगल होते, मार खातात, जरा आपण जाऊया, कधी आयुष्यात गेला नाही, तेव्हा ते आता काय झालं आणि मग त्यांनी बोलू ते नाही ना।